आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हो, अयोध्येवरून कूच करण्याआधी आम्ही तुला मथुरेचा राजा बनवून तुझा अभिषेक स्वतः करू, जसा आम्ही विभीषणाचा अभिषेक आधीच केला होता। महाराज, या अभिषेकाचा स्वीकार करणं मला अधर्म वाटत आहे। मोठे भाऊ असताना लहानांचा अभिषेक कसा काय केला जाऊ शकतो? मोठे दादा भरत यांच्या बोलण्याला विरुद्ध जाऊन मी मध्येच बोललो। कदाचित तुम्ही यासाठी तर मला दंड देत नाही ना? आर्य सुमन, सेनेला तयारीची आज्ञा दिली जावी। जशी आज्ञा। आम्ही आज ह्याच वेळी राजकुमार शत्रुघ्नला मथुरेचा राजा घोषित करतो। त्यांच्या राज्याभिषेकाची सुद्धा तयारी केली जावी। राज्याभिषेक? हो, अयोध्येवरून कूच करण्याआधी आम्ही तुला मथुरेचा राजा बनवून तुझा अभिषेक स्वतः करू, जसा आम्ही विभीषणाचा अभिषेक आधीच केला होता। महाराज, या अभिषेकाचा स्वीकार करणं मला अधर्म वाटत आहे। मोठे भाऊ असताना लहानांचा अभिषेक कसा काय केला जाऊ शकतो? मोठे दादा भरत यांच्या बोलण्याला विरुद्ध जाऊन मी मध्येच बोललो। कदाचित तुम्ही यासाठी तर मला दंड देत नाही ना? माझ्या चुकीला माफी असावी दादा, माफी असावी। नाही शत्रुघ्न, तू काही चूक केली नाहीयेस। प्राणांच्या संकटाचा मुद्दा जेव्हा समोर आला तेव्हा तू तीच वीरता दाखवलीस जी रघुवंशी राजकुमाराने दाखवायला पाहिजे होती। आम्ही जी अभिषेकाविषयी बोललो ते शास्त्रानुसार आवश्यक आहे। जेव्हा कोणी कोणत्याही राजाच्या वंशाचा समूळ नाश करतो त्यावेळी त्याच्या राजधानीमध्ये दुसऱ्या राजाला स्थापित करणं त्याचा धर्म बनून जातो। अन्यथा ते राज्य, तो देश आरक्षित आणि अव्यवस्थित होऊन जातो, त्या देशात अराजकता माजून जाते। लवणाचा जर कोणी वंशज असता तर आपण त्याला राजा बनवलं असतं, परंतु लवणच्या पश्चात त्या वंशात कुणी वाचणार नाही। त्यामुळे जेव्हा तू लवणासुराचा अंत करशील, ज्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, त्यावेळी मधुरेला एका राजाची आवश्यकता असेल, त्यामुळे ते राज्य आता तुलाच सांभाळावं लागेल।